So tension, stress and its impact depends upon our thinking. Depend upon our thinking. समजा की म्हणजे आपण घरामध्ये आहोत, आपण घरामध्ये आहोत, घरामध्ये आता या वेळेला पाणी संपलेलं आहे. काय आहे? पाणी संपलेलं आहे. आपल्या बाजूला आपल्या कॉलनीमध्ये हापसा आहे आणि घरात कोणच नाही, त्यांना यायला उशीर होणार आहे. एकाच्या दृष्टिकोनातून काय असतं, काय काय असू शकत सांगा बाई? पाणी काय? पाणी आणायचंय. दुसरं पाणी संपलं. तिसरं मी कसा मी कसा आणू. चौथं लोक काय म्हणतील मी तिथे हा राईट. पाणी तर लागणार आहे, प्यायला तर लागणार आहे. आणि एखादी मुलगी कशी म्हणते, अगं आलेच मी पाणी घेऊन येते, अगं आलेच मी पाणी घेऊन येते. बिकॉज दॅट थिंग शी टूक इन अ पॉझिटिव्ह वे. ओ यस आय विल डू. बट वी इमॅजिनेशन, वी लिव्ह इन इमॅजिनेशन. सो स्ट्रेस इज रिलेटेड टू इमॅजिनेशन. दॅट इज नॉट रिअलिटी, दॅट इज नॉट रिअलिटी. जसं झोपेमध्ये आपल्याला स्वप्न पडलंय, स्वप्न पडतात सगळ्यांना हो, काय काय पडते, काय काय स्वप्न पडतात सांगायला लक्षात धरत नाही. सांगायला लक्षातच राहत नाही. कारण पण जेव्हा स्वप्न पडत तेव्हा त्या वेळामध्ये ते खरं वाटत ना. आपल्याला असं स्वप्न पडत की उंचावरून आपण पडत, त्यावेळेस काय फिलिंग होते, खरं खरं पडल्यासारखं वाटते की लागल्यासारखं वाटते की दणकण आपटल्यासारखं होत की होत आहे. आणि समजा तुम्हाला स्वप्नात असं झालेलं आहे की तुमचा हात म्हणजे पली एका दरवाजातून पलीकडे अडकलाय, बाकीचं तिकडंच कुणीतरी गच्च धरलंय, काय फील होत? आपला हात खरोखर अडकल्याचं फिलिंग येत. आपण ओढायचा सुद्धा झोपेत प्रयत्न करतो की नाही. इज इट द रियालिटी? बट इन सबकॉन्शियस माइंड इट इज द रियालिटी. पण अंतर्मनामध्ये ही गोष्ट वास्तवामध्ये चाललेली असते आणि हे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. मग टेन्शन म्हणजे ते आहे जे स्वप्नात असतं ना. खरं तर त्याचं सोल्युशन आहे, थोड्या वेळाने डोळे उघडल्यावर ते नाही खरं हे कळणार आहे. म्हणून स्ट्रेस नाही हे कळण्यासाठी डोळे उघडे पाहिजेत. म्हणजे आपण त्याचा विचार केला पाहिजे, कसं होतंय, कसं होतंय, कॉल करू, काय करू, तर स्ट्रेस असणार आहे. यू हॅव टू फेस एव्हरी चॅलेंज इन अ पॉझिटिव्ह वे. दॅट मीन्स स्ट्रेस अंडरस्टूड. सो सर आस्क सो मेनी क्वेश्चन, वॉट टाईप ऑफ टेन्शन यू हॅव अबाउट द फ्युचर. देन वन ऑफ आवर पार्टिसिपंट सेड दॅट माय टू एल्डर सिस्टर्स हॅव फेस दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बट दे आर नॉट सक्सेसफुल. सो माय माइंड सेट इज दॅट, माय फॅमिली माइंड सेट इज दॅट नो no, but each and every person has his own capacity. So what the tension of others, that doesn't mean ours. त्याचं काय टेन्शन आहे, ते माझं असण्याचं काही कारण आहे का? आपल्याकडे तर लोकांना दुसऱ्यांचं बघून पण टेन्शन आहे ना, दुसऱ्यांचं बघून ते
घ्यायचं टेन्शन आपल्याला. आपला नंबर भुकला तर आपलं आपल्याला म्हणजे तिचा नंबर कसा आला मग आपल्याला टेन्शन येते की नाही. सो टेन्शन इज अ स्ट्रेस जनरल, दॅट इज अ नॅचरल प्रोसेस, बट इन विच वे वी टेक इट, दॅट इज द मॅनेजमेंट. अंडरस्टूड? येस. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर गिविंग अस अ व्हॅल्युएबल टाइम अँड शेअर युअर व्ह्यूज टू अवर participants. But now one is my suggestion to all the participants that when I went for taking the some food, some participants are I have seen in the porch, some are in garden. So if there is a resource person in our campus, in the seminar hall, you don't leave your chairs because it is also a bad ethics. We know that we have a lot of responsibilities, we have a lot of work, but don't disturb others. खूप काम आहेत आपल्याला मलाही ठाऊक आहे, पण डिस्टर्ब होईल. तुम्ही लक्षात घ्यायचं, तुम्ही इथं उभे राहिलात आणि धड लोक उठून चाललेले आहेत, काय वाटेल तुम्हाला, काय वाटेल तुम्हाला? दिस इज ऑल्सो द पार्ट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स टू अंडरस्टँड अदर्स इमोशन्स, टू रिस्पेक्ट अदर्स इमोशन. इट इज ऑल्सो द वन ऑफ द क्रायटेरिया ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. काय वाटे सांगायचं, ज्यांनी उठून गेले त्यांनीच सांगायचं. आपण इथं आहोत, इमॅजिन करा तुम्ही टीचर आहात, तुम्ही इथं बोलत आहात आणि उठून गेल्या, काय वाटतंय? जाऊ दे, तुमच्या लग्नाच्या अक्षतेच्या वेळी करून घ्या तुमचं लग्न, आम्हाला नको, आम्हाला अगोदर जेवायला दे. आणि स्टेजवर तुम्ही दोघच आहात, पुढे कोणीच नाही, काय वाटत? चालतंय? चालतंय का लग्नात बनवा? तुम्ही मी सांगते, हे शिकवत असताना उठून जात असते, आता ज्यांना ज्यांना जेवायला जायचं त्यांनी झालं. तुम्ही तो आपला स्वामी काय असेल, पुजारी कोण असेल, त्यांनी आणि एक कॅमेरा पुढे, एक कॅमेरा कॅमेरा आणला तो सर, सगळ्यात महत्वाचा फोटो क्लिक लागला. असं होत, एक काळ असा येतो सर, नवऱ्याला बाजूला करतील पण माझा पोज घ्या ना. वी आर टू मच हॅबिट्युअल सेल्फीज, इन्स्टा, सो दॅट सेल्फ कॉन्शियसनेस. When we are self-conscious, always conscious for others also. Emotional intelligence. आपल्याबद्दल जितके कॉन्शियस असतो ना, कारण फोटो तोच निवडतो ज्या फोटोमध्ये आपण चांगले आलो. राईट? बाकीचा फोटो बघा तुम्ही, झूम करून बघून जिथं माझा पोत चांगला आहे तो माझ्या डीपीला, राईट? दुसऱ्या कशासाठी घे, मी छान दिसलं पण बघायला कॉन्शियस. मग जनरली असं करायचं, सगळ्या जणी जिथं छान निघाल्यात ते टाकायचं. इमोशनल इंटेलिजन्स आपण समजलो असं म्हणायला हरकत नाही. अंडरस्टँड? उद्याच्या चॅलेंजबद्दल, कारण चॅलेंज देते एक गेम प्रॉब्लेम सॉल्विंगचा आज घेणार आहे, हा गेम उद्या घेणार आहे, कारण याला थोडासा वेळ लागणार आहे तेवढ्यासाठी. ओके, ग्रुप लीडर्सनी आणि ग्रुप मेंबर्सनी आपले मेंबर्स अपसेंट राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. जर ग्रुप मेंबर्समधून 1, 2, 3 जेवढे अपसेंट राहतील त्या सगळ्यांना स्टेजवर दोघं असतील, दोन उठावे उठ बैठक, तीन असतील तीन उठ बैठक, एक असेल एक. सगळ्या मेंबर्सनी
ते करावं लागेल. आणि उद्या आम्ही येतच नाही, सणच आहे, सर्टिफिकेट अजिबात देणार नाही. तुम्ही काही जरी म्हटलं तरी मी देणार नाही, कारण माझ्या या कोर्सचा हाच नियम आहे, तुम्हाला डिसिप्लिन आलं पाहिजे, तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाचं जबाबदारीचं सिरियसनेस आला पाहिजे, तुमच्यामध्ये टीम बॉन्डिंग आलं पाहिजे, तुमच्यामध्ये एकमेकाला समजून घेण्याचं आलं पाहिजे, तुमच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, लीडरशिप क्वालिटी डेव्हलप झाली पाहिजे. एखादं चॅलेंज दिलं तर मिळून कसं फेस करायचं आहे ते समजलं पाहिजे. ग्रुप नंबर 6 इज ऑलवेज बॅक स्टेप. ग्रुप नंबर 6 मध्ये फार काही बसून घ्या तोपर्यंत नंतर बोल. ग्रुप नंबर 6 मध्ये म्हणावं तसं मला कम्युनिकेशन होत नाही, त्यांचं बॉन्डिंग फार कमी पडत आहे, ते एकमेकाशी फार समजून घेऊन बोलत नाही आहेत. कारण जेव्हा चॅलेंज दिलं होतं ॲडव्हर्टाईजमेंटचं, तर त्या व्यक्तीने सांगितलं की मी मला जे वाटलंय ते मी केलं, माझा आणि त्या ॲडव्हर्टाईजमेंटचा आणि ग्रुपचा फार काही संबंध आला नाही. बट द चॅलेंज इज फॉर द ग्रुप नॉट पर्सनल. अंडरस्टँड? म्हणून इथं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे, आपण प्रत्येक जण पॉझिटिव्हली एकमेकाशी कसे कनेक्टेड राहतो, एकमेकाची टीका टिप्पणी करायची नाही, जे चुकलंय समोर सांगायचं आणि समोरच्यानी ते ऍक्सेप्ट करायचं, आणि ग्रुपनी आपल्याला काम करायचं आहे. उद्याचं चॅलेंज आहे, उद्या म्हणजे आपल्याकडे पत्रकार येणार आहे, पत्रकारांचे आपल्याला काय करायचं आहे, मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे, विषय आहे पत्रकारिता आणि वास्तववाद. काय विषय? पत्रकारिता आणि वास्तववाद. तुम्ही ग्रुपनी ठरवायचं आहे की पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी कोण कोण असणार आहेत. तो रचना आपली सर्कलमध्ये पत्रकारांची रचना होईल, तुमचं सुद्धा जे समोर प्रश्न विचारणार आहे त्यांचं असं गोल सर्कलमध्ये असेल. त्यानंतर वन बाय वन टीम पाठीमागे असतील. आपल्या टीमनी उद्या एक होल्ड, म्हणजे आपण हातात होल्ड करायचं एक हे बनवतो ना गोल, त्यांनी आपल्या आपल्या टीमचं एक गोल सर्कलवरती आपलं नाव, टीम क्रमांक आणि आपलं नाव तयार करायचं आहे, जेणेकरून तिथे होल्ड होईल. आणि त्या प्रश्न विचारलेल्यानंतर वास्तविक जे काही प्रश्नावली चालू आहे त्याच्या अनुरूप कोणत्या टीममधून प्रश्न येईल त्याला बोनस एक मार्क असेल. त्यासाठी तुमचं काय पाहिजे मला, जे हातात धरायचं जे काही होल्डिंगचं जे काही हे आहे ना ते पाहिजे. लक्षात येत आहे? एक पाईप असेल किंवा लाकूड असेल त्याला गोल म्हणजे खपाटाचं ते तयार करून तुमच्या ह्याचं नाव लिहायचं आहे. मग ते सुद्धा तुमचं डेकोरेटिव जितकं तुम्ही इम्प्रेस कराल तेवढं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. लक्षात येत आहे? बनवून आणायचं पाठीमागच्या त्या, म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारणार कळत आहे की आमच्या टीममधून प्रश्न जाणार आहे, म्हणजे तो चान्स त्या ठिकाणी दिला जाईल आणि तिथे एक एक बोनस मार्क मिळेल. लक्षात येत आहे? दुसरा चॅलेंज की तुमच्या टीमनी पत्रकारांसाठी आपल्या आपल्या व्ह्यूनी एक गिफ्ट, 10-10 रुपीज कलेक्ट करा, 5-5 करा पैशाचं, फार काही मी जास्ती सांगते असं नाही, पण एक रिपोर्टरला आपल्याला काय द्यायचं आहे, काय दिलं तर ते आपल्याला असं वाटतं की त्याच्या या फील्डसाठी हे करेक्ट होईल, तुम्ही ते करून आणायचं आहे. जमतंय सगळ्या टीमनी? तुम्ही करून आणायचं आहे, एक एकच करायचं, 1, 2, 3, 4, 5, 6 फक्त 6 असतील, ते त्या ठिकाणी द्यायचं, त्यांच्याबद्दलचं मनोगत आपण त्यावेळेस व्यक्त करायचं आहे, ते नंतर द्यायचं आपल्याला पूर्ण त्यांचं सगळं पत्रकारितेचं झाल्यानंतर. लक्षात आलं? प्रश्नावली तयार करायची आहे, दोन दोन नावं जे प्रश्न विचारणार आहेत त्यांची नावं उद्या सकाळपर्यंत बहुळे सरांकडे द्यायचं.
कारण त्यांना अवयून आपल्याला त्याचे मार्किंग करता येईल आणि तुम्हाला ते होल्ड करायचं ते सांगितलेलं आहे त्यावेळेस बोनस मार्क मिळेल अंडरस्टँड ओके फाईन आता काही अडचण इमोशनल इंटेलिजन्स बद्दल स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल नाही आज आपला आहे प्रॉब्लेम सॉल्विंगचा एक एक गेम घेणार आहे हा गेम तुमच्यासाठी सस्पेन्स आहे हा गेम तुमच्यासाठी सरांसाठी सुद्धा सस्पेन्स आहे कुणालाच ठाऊक नाही आहे आणि हा सस्पेन्स उद्याच रिमिने ना मला बांधू नका ओके उद्या खुर्च्या थोडे बाजूला ठेवून घ्या उद्या आल्यानंतर आपल्याला सिस्टीम डेव्हलप करायची आहे पत्रकार शार्प 11 वाजता येणार आहे आणि एक गेट